औषधाची ट्रीटमेंट दिली जाते तुम्ही सुद्धा बरं वाटत असेल किंवा होते त्यासाठी
आध्यात्मिक ट्रीटमेंट करते हैं. आध्यात्मिक ट्रीटमेंट असा आहे, ट्रीटमेंट असा आहे तो काही गुरु बाधा किंवा जंतू अंधश्रद्धा नाही, त्याच्यामध्ये सायन्स आहे. म्हणजे तुम्हाला एक शब्द सुद्धा देतो, साडेतीन फीट तुम्ही ऐकले आहे, कोणतं तुळजापूर, त्याच्यानंतर कोणतं माऊची देवी, तुळजापूर आणि सप्तशृंग सगळे जमणार असते. कोणी कोणीचा अभ्यास केला असेल, कोणी आपली स्वीकृती आपणार असेल. तुम्ही जर नकाशा काढला महाराष्ट्राचा, नकाशामध्ये सगळे चार पैकी ठेवा, तुम्हाला लक्षात येईल का तुळजापूर, माऊची देवी आणि आपली कोल्हापूरची देवी या तिघांची एक रेष तयार होते. आणि सप्तशृंग आपण इकडे उभारत असतोय ती त्रिकोण तयार होते. हा त्रिकोण म्हणजे काय, ऊर्जेचा स्रोत, जिथं ऊर्जा किंवा अग्नी दाखवतो त्रिकोण दाखवतो. हे जे पॉईंट सांगितले ते कधी वापरत नाही आले, याचं माझं सायन्स मिकल पुस्तक वाचलं ना, त्या मूर्ती स्थापन केलेलं त्याला स्वयंभूका म्हटलं होतं. तिथं ज्या ठिकाणी जसं आपण म्हणतो ना, पौर्णिमेला समुद्राला बळी येते आणि आमच्या ओटी होते, म्हणजे काय, पाणी आपण पाचारे वाढतं का, जे ग्रॅव्हिटेशन आपण ग्रॅव्हिटेशन होतो, पण पाणी जे आहे समुद्र तर ते काय केमिकल बॉन्डिंग, जसं म्हणतो आपण पौर्णिमेविषयी काही लोकांना झंडी येतात किंवा असतो, म्हणजे काय ते केमिकल बॉन्डिंग एक्सपांड होतो आणि पौर्णिमेला पाणी पुरवतो, आमच्याला ते नसलं पाणी कमी वाढतं. हेच प्रकार आपले जे नक्षत्र आहे, हे झालं चंद्राचं उदाहरण, आकाशमध्ये तिथं आहे नक्षत्रांचा अभ्यास केला, ते नक्षत्रांचा व्यवस्था आपल्या आपण आईच्या घरायला खूप छान वाटतं, मंदिर गेलं खूप छान वाटतं, काही काही नसतं, सगळं छान असते, आपल्याला असंच पडत असतं. हे तिथे व्हायब्रेशन ज्याला म्हणतो आपण ते दिसत असतं. तुम्ही कोणताही काळ म्हणून गणपतीचा गर्भपूजन म्हणतात ना पोट, त्याच्यामुळे काय तर म्हणून गणपती सुरू व्हायचं, ज्यावेळेस गर्भाशय संबंधित काही आजार असतील किंवा पेटीचे हात असतील, त्यावेळेस बायकांना दुर्गाचा स्वर असते, दुर्गांचा कल्प म्हणजे दुर्गाचा स्वर प्रत्येक व्यक्ती मिळाला आहे. काय करायचं, दुबा आणायचा, रस काढायचा किंवा त्याचा काढा करून घ्यायचा, खडीसाखर असतात की पाण्यामध्ये खडीसाखर रसामध्ये.